नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळी वाळवणातील चकल्या करणार आहोत। तर उपवासाच्या चकल्या आहेत, बटाटा आणि साबुदाण्याच्या आपल्या चकल्या केलेल्या आहेत अगदी नवीन पद्धतीने आणि खुसखुशीत होतील अशा केलेल्या आहेत। आपण हिरव्या मिरच्याचं वाटण घालूनच केलेले आहेत, तर अगदी डबल न फुलतील अशा चकल्या आहे आणि खुसखुशीत सुद्धा होतील, पूर्ण आतमध्ये पर्यंत तळल्या जाईल। नाहीतर काय होतं, कधी कधी आपली चकली आतमध्ये कडक राहतील। तर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी चकली कशी करायची आपण बघणार आहोत। इथे त्यासाठी मी इथे 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे, मोजून 1 किलो घ्यायचा आहे। 1 किलो साबुदाणा घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मी ते धुवून घेतलेलं आहे। धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, 1 इंचभर असं इतकं पाणी टाकून आपल्याला भिजत घालायचं आहे। तर सकाळी भिजत घालायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या चकल्या करायला येतील। त्यासाठी सकाळी घालायचं आहे म्हणजे 10 घालायचं आहे भिजू। तर 10 मी साबुदाण्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे। तर 1/2 इंच पाणी टाकल्यानंतर दिवसभर आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे। भिजत दिवसभर झाल्यानंतर संध्याकाळी 7 मी साबुदाणा बघते तर अगदी सुटसुटीत आणि मोकळा म्हणजे नरम साबुदाणा भिजलेला आहे। तर अगदी सुटसुटीत आणि नरम साबुदाणा भिजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, या साबुदाण्यामध्ये पूर्ण मोकळं करून घ्यायचंय। कारण एकही साबुदाणा एकमेकाला चिटकलेला राहिला नाही पाहिजे। व्यवस्थित मोकळा करून घेतला की मी उकळतं पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे पाण्याला उकळी आणायची आहे चांगली। उकळी आणल्यानंतर आपल्याला हे गरम पाणी जे आहे ना ते साबुदाण्यामध्ये 1 इंच वरती टाकायचं, म्हणजे थोडंसं वरती टाकायचं आहे। तर आपण पूर्ण मिक्स करून घेतोय। मिक्स करून घेतल्यानंतर चांगलं कढीसारखं प्रमाण झालेलं आहे त्याचं। तर थोडंसं पाणी आपलं 1/2 इंच वरती आहे किंवा 1 इंच वरती ठेवायचंय। तर इथे पाणी पूर्ण आपलं वरती राहिल्यानंतर गरम पाण्यात आपल्याला साबुदाणा भिजू घालायचा आहे। तर हा साबुदाणा भिजू घातलेला साबुदाणा आपल्याला परत रात्रभर असाच भिजू घालून ठेवायचा आहे। म्हणजे गरम पाणी टाकून जे साबुदाणा टाकलाय आपण त्याला रात्रभर आता परत आपल्याला भिजू द्यायचंय। तर याला रात्रभर भिजत झाल्यानंतर सकाळी आपण उघडून बघणार आहोत साबुदाणा कसा झालाय ते। तर भिजलेला गरम पाण्यात भिजलेला साबुदाणाला अगदी चिकटपणा सुद्धा आलेला आहे आणि अगदी स्मूथ झालेला आहे साबुदाणा। म्हणजे ज्यावेळेस साबुदाणा आपला जास्त स्मूथ होईल ना तितकी तुमची चकली जी आहे ती अगदी खुसखुशीतील, कडकपणा येणार नाही। आपण नुसता भिजत साबुदाणा जो घालतो ना त्याने थोडीशी चकली कडक येते, तर याच्यामुळे आपली अजिबात चकली कडक येणार नाही। तर 1 किलो साबुदाणाला मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे, मोजून 2 किलो आहेत, उकडून घेतले, त्याचे सालंसुद्धा काढून घेतलेले आहे। तर मोठं ताट घ्यायचंय आणि उकडलेले बटाटे काय करायचे, स्मॅच करून घ्यायचे। खलबीताच्या साह्याने सुद्धा स्मॅच करू शकता किंवा ग्लासाच्या साह्याने सुद्धा स्मॅच करू शकता। तर व्यवस्थित आपल्याला चुरगळा करून घ्यायचे। तर अगोदर इथे मी व्यवस्थित चुरगळा करून घेते, म्हणजे पूर्ण बटाटे फोडून घ्यायचे आहेत आपल्याला। तर इथे चुरगळा करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे नरम जितके होतील तितकी चांगली तुमची चकली। तर थोडं स्मॅचरच्या साह्याने प्लेन करून घेते, म्हणजे आतमध्ये जी गिठळी एखादी राहिली असेल मोठ्या बटाट्यामध्ये तर ती निघून जाईल। तर स्मॅचरच्या साह्याने प्लेन करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, नुसतं स्मॅचरच्या साह्याने राहायचं नाही आहे, तर आपण इथे पुरणाची जी चाळणी आपण पुरण जे करतो ती चाळणी घ्यायची किंवा दळणाची चाळणी असेल तुमच्याकडे ती घ्यायची आहे। तर ही चाळणी घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ते बटाट्याचं जे सारण स्मॅच करून घेतलेलं आहे ते चाळणीमध्ये टाकायचं आहे। आणि मी इथे छोटा खलबिता घेतला आहे, म्हणजे जाड आहे तो। जाड असल्यामुळे काय होतं, आपल्याला जास्त दाब करायचं काम पडत नाही, कारण अगोदरच जड असतो तो। वजनाला जड असला ना तर बटाट्याचा किसा अगदी पडायला सोपा जाईल, नाहीतर काय होतं, उकडलेल्या बटाट्याचा किस चाळणीच्या खाली पडायचा म्हणलं तो किस तर खूप कठीण जातो, म्हणजे चिकटपणा आलेला असतो। त्यासाठी थोडंसं जाड भांडं घ्यायचं किंवा ग्लास घ्यायचा आहे। तर ग्लास मी इथे घेतलेला आहे, तुमच्याकडे छोटा खलबिता असेल ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही। तर तुम्ही बघू शकता बटाटा अगदी चिकन आहे आणि चकली सुद्धा तुमची ठिसूर येईल। तर इथे आपला बटाटा खिसून झाल्यानंतर व्यवस्थित प्लेन करून झालेला आहे, तर साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। तर पूर्ण आपला बटाटा आणि साबुदाणा एक सारखा काढून घ्यायचा आहे। काढून घेतल्यानंतर काय करायचं, एक सारखं आपल्याला ह्या पिठाला मळून घ्यायचं आहे आणि तुमच्या बटाट्यामध्ये जितकं पाणी कमी राहील, म्हणजे जास्त पळपळ झाल्यासारखं नको आहे, तितकी चकली तुमची ठिसून येईल। आणि जास्त जर पतलं झालं तर थोडीशी कडक येते चकली, त्यासाठी थोडंसं घट्टच असलं पाहिजे। तर हिरव्या मिरच्याचं मी वाटण करून घेतलं आहे, 1 वाटी पेस्ट घेतलेली आहे, कारण आपलं 3 किलोचं प्रमाण झालेलं आहे। 1 किलो साबुदाणा झाला आहे आणि 2 किलो बटाटे झालेले आहेत। तर त्यासाठी हिरवी मिरची भरपूरच लागेल, म्हणजे खमंग लागली पाहिजे आणि चवदारसुद्धा लागली पाहिजे। त्यासाठी मी हिरवी मिरच्याची पेस्ट टाकून घेतली, थोडीशी जाडसरच करून घ्यायची आहे। तर वाटीभर घेतलेली आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं चकल्याच्या आकाराने। मीठ टाकून घेतलं की एक सारखं पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आपल्याला, नुसतं मिक्स नाही करायचंय। म्हणजे जो भिजलेला साबुदाणा आहे गरम पाण्यामध्ये तो अगदी जास्त फुगलेला आहे, तर थोडासा आपल्याला चकलीमध्ये स्मॅच करून घ्यायचा आहे तो। त्यासाठी एक सारखं आपल्याला या पिठाला मळून घ्यायचंय, जितकं पीठ मळल्या जाईल तितकी तुमची चकली छान येईल। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं चकलीचं पीठ खूप छान झालेलं आहे, खूप मस्त मळून झालेलं आहे, म्हणजे कापसासारखं झालेलं आहे। तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि चकलीचा साचा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जो साचा असेल तुम्हाला ज्या सोप्या वाटतील त्या पद्धतीने तुम्ही चकल्या करून घ्यायचा आहे। तर इथे साच्यामध्ये भरून घेतल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे
आणि ज्या आकारात तुम्हाला चकल्या लागतील त्या आकार म्हणजे गोलच असते चकली. तुम्हाला जर कंटाळा आला शेवटी शेवटी एकटी जर असली बाई तर नुसतं कुरकुऱ्यासारखं जरी टाकून घेतलं तरी छान होईल. तर इथे आपण कापड पुसून घेतोय आणि बटाट्याची चकली जर तुम्हाला पांढरीशुभ्र हवी असेल तर उन्हातच घालावी. घरात घातल्यानंतर बटाट्याचा रंग बदलतोय म्हणजे काळपट रंग येतोय चकलीला. तर शक्यतोवर चकल्या जर करत असाल तर थोड्याशा म्हणजे लवकर सकाळी उठून जर लवकर घातल्या तर उन्हाच्या अगोदर होतील. तर सकाळी सकाळी मी चकल्या घालून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता आपल्या इथे पूर्ण चकल्या घालून झालेल्या आहेत. तर भरपूर अशा चकल्या सुद्धा झालेल्या आहेत कारण 3 किलोच्या भरपूर चकल्या होतात. तर इथे आपल्या चकल्या उन्हातच घातलेल्या आहेत. मी उन्हात घालून सनकोट घातलेला आहे, परत उन्हात असं काही नाही की नुसतंच घाला, सगळीच काळजी घ्यावी लागते. तर सनकोट घालून मी इथे चकल्या करून घेतलेल्या आहेत. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता चकल्या मस्त वाळून झालेल्या आहेत आपल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 बघते मी चकली छान वाळून झालेली. आणि वाळत नसन झाली तर अजून एक दिवस उन्हात ठेवा कारण चकली काय होते कमी जर वाळली तर फुलत नाही चांगली. तर चकल्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत करून मी खाली आणलेल्या आहेत. तर आपल्याला झालेल्या चकल्या आता तळून सुद्धा बघायचं आहे म्हणजे त्या फुगतायत की नाही आणि खुसखुशीत आल्यात की नाही. त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तापलेल्या तेलामध्ये आपली चकली टाकून बघायची आहे. तर तुम्ही बघू शकता अलगदवरती चकल्या येतात. ज्यावेळेस चकली टाकल्या टाकल्यावरती येते ना तेव्हा समजून घ्यायचं आपल्या चकल्या अगदी हलक्या आणि आतपर्यंत तळलेल्या आहेत म्हणजे मस्त चकल्या झालेल्या आहेत. तर परत मी तुम्हाला चकल्या तळून दाखवते. तर वरती येत आहेत चकल्या, तुम्ही बघू शकता अजिबात दाबायची गरज पडत नाही आणि मस्त फुलून चकल्यावरती येतात. तर अगदी खुसखुशीत आणि खमंग चकली झालेली आहे. जास्त साबुदाणाही दिसत नाही कारण आपण साबुदाण्यात गरम पाणी टाकून जे शिजून घेतलेलं आहे त्यामुळे काय झालेलं आहे साबुदाणा हा जास्त दिसत नाही, चकली अगदी प्लेन झाल्यासारखी दिसते. तर मस्त चकली झालेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्रसुद्धा झालेल्या आहेत. तर अगदी तुम्हाला दाखव तेल सुद्धा पिलेलं नाही, मस्त चकली झालेली आहे कारण आपण बटाटा उकडून घेताना व्यवस्थित उकडून घेतलेला आहे. अगदी मस्त खुसखुशीत चकली तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते. तर अगदी आतमध्ये सुद्धा तळलेली आहे. तर अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत चकल्या. तर तुम्हाला दाखवते आतमध्ये पूर्ण तळलेली आहे ती. तर अगदी खुसखुशीत आणि सोप्या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.